हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. उन्हाळ्यातील कोकणी मेवा यायला चालू झाला आहे. सो आज आपण सीझनल ऑथेंटिक ओले काजूगर घातलेला चिकन मसाला पाहूया. काजू चिकन मसाल्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलंय, एक कांदा बारीक चिरलेला, एक कांदा फोडणीसाठी. त्यानंतर इथे दोन मोठे कांदे उभे पातळ चिरून घेतलेत. हे सर्व वाटण आपल्याला वाटण करायचं आहे भाजून. अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलंय, 5-7 लसूण पाकळ्या आणि 3-4 बेडगी सुकी मिरची घेतलीय फक्त कलरसाठी. त्यानंतर सर्वात प्रथम इथे हे ओले काजू असतात, ज्यांना हलकं 3-4 मिनटं बॉईल करून त्याच्या साली काढून असे वाटीमध्ये एक मोठी वाटी काजू घेतलेत. ओले काजू फोडणीसाठी तेल लागेल. त्यानंतर हा मालवणी मसाला आहे, होममेड मालवणी मसाला. 2 मोठे चमचे मालवणी मसाला घेतलाय. 2 मोठे चमचे, 2-3 मोठे चमचे आलं लसूण पेस्ट आहे, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, सोबतच आपल्याला चवीनुसार मीठ लागेल. हे कच्चे काजू आहेत, ज्यामध्ये थोडं पाणी टाकून साधारण एक 3-4 मिनटं मी हलकं त्यांना बारीक गॅसवर शिजवून घेतलंय, ज्यामुळे त्याची साल खूप सहज निघते. अशा प्रकारे मी सर्व काजू सोलून घेते. सालीला थोडं चीक असतं तर चीक लागू नये हाताला, त्यामुळे हाताला थोडंसं मी तेल लावलं आहे. 3-4 मिनटं बारीक गॅसवर हलकं गरम पाणी टाकून गरम केल्यानंतर खूप सहज काजू वेगळा होतो. एक चमचाभर इथे मी तेल घेतलंय, त्यामध्ये आता आधी सर्वप्रथम आपण कांदा टाकूया. कांदा आणि लसूण टाकूया. कांदा हलका लाल झाला की मग त्यामध्ये आपण मिरची आणि सुकं खोबरं ॲड करूया. मालवणी मसाल्यामध्ये सर्व मसाले मिक्स असतात, गरम मसाले, त्यामुळे मी वाटणामध्ये गरम मसाले घेतले नाही आहेत. पण तुम्ही जर नॉर्मल मसाला वापरत असाल, फक्त लाल मिरची पावडर, तर थोडे थोडे गरम मसाले घेतलेत तरी चालेल. जसं की तमालपत्र, दालचिनी, लवंग, थोडीशी बडीसोप, मोठी वेलची, त्यानंतर एखादं चक्रफूल, स्टारफूल. कांदा हलका लाल झालाय, त्यामध्ये आता आपण सुकं खोबरं आणि मिरची टाकूया आणि पूर्ण लालसर कलर येईपर्यंत आता हे सर्व मिश्रण भाजून घेऊया. कांदा खोबरं छान लालसर झालंय, आता हे थोडं थंड झालं की आपण ह्याची पेस्ट करून घेऊया. कांदा खोबऱ्याचं वाटण तयार आहे, आता आपण चिकन फोडणीला देऊन घेऊया. इथे मी फोडणीसाठी तेल तापवून घेतलंय, त्यामध्ये हे 2-3 तमालपत्र, बाकीचा सर्व खडा मसाला मालवणी मसाल्यामध्ये आहे. गरम मसाला सुद्धा घेतलाय आपण, त्यामुळे मी खडे मसाले टाकत नाहीये फोडणीला. आणि फोडणीसाठी आता कांदा टाकूया. कांदा छान असा लालसर आपल्याला पोळून घ्यायचा आहे, थोडा नरम झाला, लालसर पोळला गेला की मग आपण त्यावरती बाकीचे मसाले टाकूया. कांदा हलका लालसर झालाय, त्यावरती आता आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया. आलं लसूण पेस्ट छान परतून घ्यायचे त्याचा उग्र वास पूर्ण जाईपर्यंत. छान तेल सुटेपर्यंत आलं लसूण पेस्ट परतून घेतली आहे. त्यावरती आता हळद, मालवणी मसाला आणि गरम मसाला टाकून छान आपण पूर्ण हे ड्राय मसाले सुद्धा अगदी तेलात छान तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचे आहेत, त्याने मग तवंग छान येतो. मसाले छान परतून झालेत, त्यावरती आता आपण हे 1/2 किलो चिकन घालूया. चिकन सुद्धा साधारण एक 2-3 मिनटं बारीक गॅसवर पूर्ण त्याचा दर्प निघून जाईपर्यंत मसाल्यात छान परतून घ्यायचंय. लगेचच झाकण नाही ठेवायचंय, मध्ये मध्ये हलवत हलवत पूर्णपणे छान असं एकदम परतून घ्यायचंय सर्व चिकन. मसाला छान परतलाय, चिकनला सर्व मसाला नीट लागलाय, त्यावरती आता आपण झाकण ठेवून एक
साधारण झाकणावरती पाणी ठेवून साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी एक छान अशी वाफ काढून घ्यायचे. त्यानंतर मग आपण वाटण मसाला टाकायचा आहे. 3-4 मिनिटांनंतर आता आपण झाकण काढून पाहूया. छान पाणी सुटलंय, वाफ छान आले. त्यामध्ये आता आपण बाकीचा वाटण मसाला आणि काजू मिक्स करूया. हा कांद्या खोबऱ्याचा वाटलेला मसाला, शक्यतो चिकन जे काजू टाकून केलेलं चिकन आहे ते सुकं चिकन जास्त छान लागतं, त्यामुळे पाणी फार जास्त नाही टाकायचं आहे आपल्याला. अगदी रस्सा नाही करायचा आहे त्याचा. ते जितका सुका मसाला असेल तितकं ते जास्त टेस्टी लागतं. ह्यामध्ये आता आपण काजू टाकूया. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. झाकण मारून 5 ते 7 मिनिटं पुन्हा हवे असल्यास अगदी थोडंसं तुम्ही पाणी ॲड करू शकता. झाकण घालून आपण 5 ते 7 मिनिटं छान असे पुन्हा चिकन वाफेवर शिजवून घेऊया. 5-7 मिनिटं आता मंद गॅसवर आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे. 5-7 मिनिट वाफ येऊन झाल्यानंतर आता मी झाकण काढून बघते. चिकन आपलं ऑलमोस्ट शिजलंय कम्प्लीट. छान स्मेल येतोय, त्यानंतर कलरही सुंदर आलाय. चिकनही शिजलंय पूर्ण. गॅस आता बंद करून सर्विंग डिशमध्ये आपण काढून घेऊया. छान ओले काजूकर घातलेले सुकं चिकन तांदळाच्या भाकरीसोबत तुम्ही जर टेस्ट कराल तर अप्रतिम लागतं. हा व्हिडिओ ओले काजू जर तुम्हाला भेटणं शक्य असेल तर ह्या पद्धतीने नक्की हे चिकन आणि काजू करी काजू मसाला ट्राय करून पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच फेसबुकलासुद्धा फूड टूर व्हाया कोकण ह्या पेजला तुम्ही फॉलो करू शकता.